नमस्कार, 18 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात आज कोरोनाचा एक रुग्ण आढळला, तर यावल शहरात 7 दिवसात एकही रुग्ण नाही. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्र देखील केले मोकळे. शहरात माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली. सातपुड्यात चांगल्या पावसामुळे मोर मध्यम प्रकल्प 63% भरला, तर एक दरवाजा धरवण्याचा उघडला. यावलच्या क्रेडिट एसिस ग्रामीण लिमिटेडकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हँडग्लोव्ज व मास्कचे केले वितरण. धार्मिक भावना दुखवण्याची पोस्ट व बातमी प्रसिद्ध करणाऱ्या चॅनल मालकावर कारवाई करा, यावलमध्ये पोलिसांना दिले निवेदन. डोंगरकोठारा येथे कोरोना रुग्ण आढळलेल्या भागात फवारणी व धुरळणी. शहरातील एका बचत गटामधील महिलेची चौकशी करा, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे सपना घाळगेंची मागणी. डोंगरकोठरा गावात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वितरण, अशोक तायडे यांचा उपक्रम. फैजपूर शहरात हरिभाऊ जावळे यांना भाजपातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तर फैजपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानच्या नवीन जागेसाठी केली मागणी. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. तालुक्यात गुरुवारी पुन्हा कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे आता यावल तालुक्यातील रुग्णसंख्या 101 झाली आहे. तर हा रुग्ण ग्रामीण भागातला असून यावल शहरात मात्र गेल्या 7 दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही. गुरुवारी यावल तालुक्यातील न्हावी या गावामध्ये 146 वर्षीय इस्माला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने न्हावी गावामध्ये धाव घेतली व रुग्ण राहत असलेला परिसर सील केला. त्याचप्रमाणे संबंधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. तेव्हा ग्रामीण भागामध्ये एक रुग्ण वाढल्याने आता तालुक्यातील रुग्णसंख्या 102 झाली आहे. त्यात ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या 39, यावल शहर 37 व फैजपूर शहरात 25 असे रुग्ण आहे. तर यातील 30+ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, तर 11 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर यावल शहरासाठी अतिशय चांगली आणि दिलासा देणारी बातमी आहे, कारण गेल्या 7 दिवसापासून यावल तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. उलट अर्थी यावल शहरातील पूर्णवाद नगर व तिरुपती नगर या ठिकाणी असलेले प्रतिबंधित क्षेत्र प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या आदेशान्वये मोकळे देखील करण्यात आलेले आहे. यावल शहरात 7 दिवसापासून एकही रुग्ण न आढळण्यामागचं कारण पालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, स्वप्नील म्हस्के, योगेश मदने, सूर्यकांत पाटील सह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने नागरिकांना केलेले आवाहन, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण धनवळे व त्यांच्या पथकाने सातत्याने तोंडाला मास्क न लावणाऱ्या लोकांवर केलेली कारवाई, या सर्वांचं फलित आणि यावलचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील या सर्वांनी मिळून पुकारलेले जनता कर्फ्यू, या सर्व बाबीच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे केलेले पालन, म्हणून यावल शहरात गेल्या 7 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही व कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांचं मोठं सहकार्य प्रशासनाला लाभले आहे. तेव्हा आगामी काळात देखील यावल शहरातील नागरिकांनी प्रशासनाला असंच सहकार्य करावे व साथ द्यावी, तरच आपण यावल शहर कोरोनामुक्त करण्यास यशस्वी होऊ. Gracias.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकरअप्पा सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक गणेशदादा नेहते, बाजार समितीचे संचालक भानुदास चोपडे, हिरालाल चौधरी, कृषीभूषण नारायणबापू चौधरी, राकेश फेगडे, कांचन फालक, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, त्याचप्रमाणे यावल पालिकेचे नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, विलास चौधरी, शिवसेनेचे जगदीश कवडीवाले, रवींद्र सोनवणे, शरद कोळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश शेवले, जिल्हा परिषदचे माजी सभापती हर्षल पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुण गजरे, मनसेचे शहर अध्यक्ष चेतन आडळकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजित चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, यावलचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष कदीर खान, उमेश फेगडे, डॉक्टर निलेश गळे, देवकांत पाटील, भरत बारेला, उज्जैनसिंग राजपूत, बाळू फेगडे सह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून या ठिकाणी आपले मनोगत देखील व्यक्त केले व कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे याच कार्यक्रमामध्ये चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांनी केले होते. मी सर्व माध्यमांमध्ये सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर सातपुड्याच्या कुशीत होत असलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यात हिंगोणा तालुका यावल जवळील मोर मध्यम प्रकल्प हे 63% पाण्याने भरलं आहे. तेव्हा या प्रकल्पाच्या 4 गेटपैकी 1 गेट 3 दिवसापासून 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यातून मोर नदीच्या पात्रात दररोज 0.240 दलघमी पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतविहिरीला पाण्याच्या पातळीत मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. हिंगोणा तालुका यावल या गावाच्या पुढे सातपुडीच्या कुशीत मोर मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 9.505 दलघमी इतकी आहे. तर या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे सातपुड्यातील असून सध्या सातपुड्याच्या कुशीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस सुरू आहे. परिणामी सदरील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला असून जून महिन्यातच प्रकल्प 63.26% भरले आहे. तेव्हा यंदा आताच या धरणामध्ये 6.581 दलघमी जलसाठा साचला असून त्यातून आता काही प्रमाणात पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. तर आगामी काळात कालव्याद्वारे देखील पाणी सोडण्यात येईल अशी माहिती अभियंता महेश पाटील यांनी दिली आहे. शहरातील क्रेडिट एसिस ग्रामीण लिमिटेड या NBFC मायक्रो फायनान्स संस्थेच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हँडग्लोव्ज व मास्कचे वितरण करण्यात आले. यावलसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच सफाई कामगार आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना
या संस्थेकडून साहित्य वितरण केले गेले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध वित्तीय संस्था देखील आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदतीला पुढे आल्या आहेत. यात यावल शहरातील क्रेडिट एसिस ग्रामीण लिमिटेड यावल या NBFC मायक्रो फायनान्स संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन व सफाई कामगार आणि तहसील कार्यालयातील कामगारांना ग्रामीण एसिस लिमिटेडकडून मोफत मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये व सफाई कामगारांना असे एकूण 1500 मास्क व सॅनिटायझरच्या बॉटल आणि हँडग्लोव्ह त्यांनी वाटप केले. जिल्ह्यात रावेर तालुका, जामनेर तालुका, सावदा, फैजपूर, धरणगाव, एरोंडल, चोपळा आदी पोलीस स्टेशनमध्ये कंपनीचे परिसर व्यवस्थापक एरिया मॅनेजर अर्जुन नरवाळे व विविध शाखेतील शाखा अधिकारी यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. तेव्हा कंपनीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत केले जात आहे. एका धर्माच्या धर्मगुरूविषयी सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट व एका चॅनलद्वारे चुकीची व अवमान करणारी वाईट टिप्पणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे मागणीचे निवेदन गुरुवारी यावल शहरातील इमाम अहमद राजा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीकडून यावल पोलीस तसेच तहसील कार्यालयात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल नेटवर्कच्या एका साईटवर व एक न्यूज चॅनलवर न्यूज इंडिया 18 यावर अँकर व CEO अमीश देवगन यांनी एका धर्माच्या धर्मगुरूविषयी चुकीचे विधान करीत धार्मिक भावना दुखवणारी बातमी व सोशल नेटवर्कवर पोस्ट टाकली आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत कायदा व संस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. तेव्हा सदरील व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन गुरुवारी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे इमाम अहमद रजा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीकडून हाजी असलम, शेख अजहर, शेख मुसा, अजहर खान, परवेज मौलाना, अशफाक शाह, सय्यद ताबीज अली, कदीर खान, मोहम्मद शफी शेख, शेर खान, फैजान खान, अल्ताफ खान, मजीद खान, हाजी नईम खान, हाजी हकीम खान, हाजी गफ्फार शाह, हाजी अताउल्ला खान, सय्यद इनूस, रसूल शेख आदींच्या वतीने देण्यात आले. तेव्हा संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे. चप्पल नहीं आना चाहिए मैडम.
तालुक्यातील डोंगरकोठरा या गावात बुधवारी कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या भागात गुरुवारी फवारणी व धुरळणी करण्यात आली. तसेच गावात कोरोना विषाणूच्या संदर्भात जनजागृती करीत नागरिकांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली. बुधवारी डोंगरकोठरा गावामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता तेव्हा रुग्ण राहत असलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रस्ते बंद करण्यात आले. तसेच या भागात गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, भालोतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता चौहान, सरपंच सुमनबाई वाघ, ग्रामविकास अधिकारी पवार, अशोक तायडे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, ग्रामपंचायतचे सदस्य रत्नाकर सोनवणे, पवन राणे, आरोग्यसेवक कुरकुरे, आशा वर्कर रोहिणीताई तायडे, दीपाली जावळे, जयश्री जंगले, पराग वाघ आदींनी या भागात भेट देऊन या संपूर्ण भागामध्ये फवारणी व धुरळणी करण्यात आली. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. शहरातील बचत गटातील एका महिलेची चौकशी करावी अशी मागणी शहरातील भवानीपेठ येथील सपना अनिल घाळगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसील कार्यालयात देखील निवेदन दिले आहे. सपना घाळगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार शहरातील एक महिला जी शासनाची कायमस्वरूपी कर्मचारी आहे, सदर महिलाने शासनाचे विविध विभागातील अनुदान घेतले आहे. त्यांनी विविध महिला बचत गट स्थापन केले असून एका गटामध्ये एकाच घरातील दोन दोन महिलांचे नाव समाविष्ट आहे. काही महिला यावर सोडून बाहेरगावी गेल्या आहेत तर काही महिलांना स्वाक्षरी देखील येत नाही, त्यांच्या स्वाक्षऱ्या सदर महिला करीत आहे. तेव्हा सदर महिलेने शासनाच्या विविध योजना व अनुदान लाटले असून त्यांच्या चौकशीची मागणी एका निवेदनाद्वारे सपना घाळगे यांनी जिल्हाधिकारी तसेच यावल तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे दिले आहे. यावेळी सपना घाळगेसह अंजनाबाई कोळी, रूपाली पाथरकर, सोनाली साळुंके, शारदा सोनवणे आदींची उपस्थिती होती. अंमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था तसेच यावल ग्रामीण रुग्णालयाचे लिंक वर्कर अशोक खंडू तायडे यांनी स्वतः गावातील दलित वस्तीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून कोविड प्रतिबंधित एरिया व नवीन प्लॉट भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या खर्चातून मोफत रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वितरण केले व सदर गोळ्या या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत व त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल आणि कोरोनापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं या संदर्भात अशोक तायडे यांनी नागरिकांना सखोल असं मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा व या उपक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर प्राजक्ता चौहान, सरपंच सौभाग्यवती सुमनताई वाघ, ग्राम विकास अधिकारी श्री पवार साहेब, पोलीस पाटील श्री राजरत्न आढाळे, ग्रामपंचायतीचे सदस्य रत्नाकर सोनवणे, पवन राणे, आरोग्य सहाय्यक कुरकुरे, आशा वर्कर रोहिणी तायडे, दीपाली जावळे, जयश्री जंगले, पराग वाघ आदींची उपस्थिती होती. तेव्हा अशोक तायडे यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
फैजपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्स ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षा महानंदाताई होले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पी के चौधरी, निलेश राणे, नरेंद्र नारखेडे, नितीन नेमाळे, नितीन राणे, अनंता नेहते, संजय सराफ, दीपक होले, जयश्री चौधरी, रशीद तळवी, पप्पू चौधरी, बबलू महाजन, नितीन पाटील, राजाभाऊ चौधरी, वसंत परदेशी, नरेंद्र चौधरी, प्रतीक वारके, विनोद कोल्हे, योगेश भावसारसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कैलासवासी हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे चीनच्या सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना देखील यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. जळगाव जिल्ह्याची, आपल्या यावल तालुक्याची प्रचंड हानी या घटनेमुळे झालेली आहे. शेतकरी असेल, कार्यकर्ता असेल, यावल तालुक्यामधला कुठल्याही पक्षाचा असो, आता कोणाजवळ सांगायचं किंवा काम काही काम असो, मला आठवतं की पिकीचा विषय असेल, कुठल्याही शेतकऱ्यांच्या रेल्वेच्या केळीचा विषय असेल, कुठलंही काम असलं तर हरिभाऊ. आणि असं एक हरिभाऊ व्यक्तिमत्व असं होतं की सामान्य कार्यकर्त्यांपासून तर शेतकऱ्यांपासून त्यांना डायरेक्ट. फैजपूर शहरामध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी कब्रस्तानची जागा आता अपूर्ण पडण्याची शक्यता आहे, म्हणून कब्रस्तानसाठी नवीन जागा मिळावी अशी मागणी असंघटित गवंडी कामगार संघटना व तहा नगरातील नागरिकांनी नगरपालिका तसेच तहसीलदारांकडे केली आहे. याप्रसंगी मागणीचं निवेदन देताना डॉक्टर रिजवान खान, अफजल हमीद अली, अख्तर अली, कामगार अध्यक्ष शाकिर मलिक, कबीर शेख, इरफान शेख, इमरान मेंबर युसुफ खान, वाजिद सादिक शेख सहित आदींची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीचा आज इथे थांबतो. नवीन घडामोडीचा उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.